बहिणोत सगळ्यांना, कैशन सगळी बरी अन्ना. तर मी तुमची पोरी जोवी आणि यो माझा यूट्यूब चॅनल जोवी मी ईस्ट इंडियन पोरी. पहिला तर मेरी क्रिसमस अँड हॅपी न्यू इयर सगळ्यांना. मला माहीत आहे की व्हिडिओ आता खूप लेट येत आहे. मी होप करते की तुम्ही समजून घ्याल. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला रम केक पार्ट टू. फर्स्टमध्ये मी सोकिंग ऑफ ड्रायफ्रूट्स ते तुम्हाला दावरिलेलं आहे. आता पुढची प्रोसेस काय आहे ते मी या व्हिडिओमध्ये दावरेन. तर टाइम न वेस्ट करता आपण बघूया इन्ग्रेडियंट्स काय आहे. तर आपण बघूया आपले इन्ग्रेडियंट्स काय हान. तर य मिनी 150 ग्राम मैदा घेतलेला आहे. य 80 ग्राम साखर आहे. य थोडंसं रम केकवरती घालावसाठी. य आपलं सोक्ड ड्रायफ्रूट्स हान. वॅनिला एसेन्स घेतलेला आहे. मग बटर घेतलेलं आहे. तुम्ही अनसॉल्टेड बटर पण घेऊ शकता. य बेकिंग पावडर आहे. आणि य आपली स्पायसेस हान. तर यान मिनी नटमेक, क्लोव्ज आणि दालचिनी य घेतलेलं आहे. तर याचं सगळ्यांचं मिनी असं तुम्ही बघिता मिनी पावडर करून घेतलेलं आहे. आणि थोडंसं आपल्याला कोको पावडर तुम्ही बघिता, कोको पावडर ते कलर यासाठी घेतलेले आहे. आणि काजू जे आहे ते गार्निशिंगसाठी घेतलेलं आहे. तर तुम्हाला जर पाहिजे तुम्ही कॅरमेल सिरप बी यूज करू शकता कोको पावडरचे बदले. तर ते तुमचा चॉईस आहे तुम्हाला काय वापरायचं आहे. तर आता आपण बघूया प्रोसेस काय आहे. सगळ्यात पहिला आपल्याला बटर रूम टेम्परेचरवरती घेवायचं आहे. आणि आपल्याला पहिला आता बटर आणि साखर ते बरेशी क्रीम करूनशी घेवायचं आहे. तर यान मी बटर घालते. जर तुम्ही अनसॉल्टेड बटर घेतान तर त्यान तुम्ही थोडंसं मीठ घाला. पण मी सॉल्टेड बटर घेतलेलं आहे. तर विस्कची हेल्पशी बरेशी याला मी मिक्स करूनशी घेते. तुम्ही हँड मिक्सर बी यूज करू शकता. आता यान आपला जो मैदा आहे ते मी घालेन. आणि थोडासा जो मैदा आहे ते मी ठेवेन. ते मी तुम्हाला सांगेन मक्षी कणाला. आता आपली जोरी बी स्पायसेस आणि कोको पावडर आहे आपण ते घालूया. आणि आपला जो बेकिंग पावडर आहे एक आणि अर्धा चमचा तेवढा घेतलेला आहे मिनी ते बी घालूया. आणि याला स्पॅच्युलाची मदतची कट अँड फोल्ड मेथडची मी बरेशी मिक्स करूनशी घेईन. आता यान आपली जे मैदा जे ठेलता त्यान मी आपलं ये ड्रायफ्रूट्स जे आहे ते घालीन. आणि याला बरेशी मैद्यामध्ये कोट करून घेईन. याचं कारण आहे कारण आपला जो यो ड्रायफ्रूट्स आहे ते अख्खं हेटोला सेटल नाही होत आणि सगळी तया इव्हनली स्प्रेड होतं. त्याच्या वजेशी आपण मैदा घालता. आता य मी मैदा बरेशी मिक्स करून घेतलेला आहे. आता यान मी तीन कवटं मिनी तीन कवटं पहिला दावरिली नव्हती. य बी आपल्याला रूम टेम्परेचरवरती घेवायचं आहे. आणि बरेशी यान मिक्स करूनशी घेवायचं आहे. जर तुम्हाला एगलेस केक पाहिजेल असेल तर तुम्ही कवटाचे बदले बटर मिल्क आणि छाश जे असतं ते वापरू शकता एक ग्लासावर. तर याला बरेशी मिक्स करून घेतलेला आहे. आणि आपला जो ड्रायफ्रूट्स जो मैदान कोट करून घेतलेलं होतं ते बी अख्खा रिचूनशी आपल्याला बरेशी याला मिक्स करूनशी घेवायचं आहे. तर आपला जो यो बॅटर असतं यो सेमी ड्राय तवरा असतं. आता यान मी पाच ड्रॉप वॅनिला एसेन्स घेतलेलं आहे. ते बी यान बरेशी मिक्स करूनशी घेईन. आणि थोडं रम फ्लेवरसाठी मी 2 कॅपावर रम घालते यान प्युअर रम. जो फ्लेवर आहे मग तो एनहॅन्स होतं रमचं यान म्हणून मी पर्सनली 2 कॅप घालतं. तुम्हाला पाहिजे तुम्ही हे स्किप करू शकता. आता मिनी यो बेकिंग ट्रे घेतलेला आहे. याला जो आपला मस्का आहे त्याशी बरेशी आपल्याला ग्रीस करूनशी घेवायचा आहे. आणि जो बटर पेपर आहे त्याला मिनी या शेपमध्ये कापून घेतलेला आहे. आणि जे बटर पेपर आहे त्याला आपण या टिनमध्ये बरेशी कवर करून घेवायचा आहे. कारण आपला केक नाहीतर चिटकेल म्हणून आपण बटर पेपर घालतो. आता आपला जो बॅटर आहे ते मी यान घालीन.
आणि स्पॅच्युलाची मदतशी बरेशी याला इव्हनली स्प्रेड करून घेईन. तर हर एक साईड्समध्ये बी तुम्हाला बरोबरशी इव्हनली स्प्रेड करून घेवायचं आहे, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं या सेमी ड्राय मिक्सचर आहे. आता बरेशी याला टॅप करून घेवायचं आहे ताकी त्याच्यान एअर बबल्स जे असतं ते नाही होईल. आणि आता गार्निशिंगसाठी जे आपलं ड्रायफ्रूट्स होतं ते मी थोडं वरशी टाकेन, आणि जी काजू होती पहिला मी घेलेली होती ती बी यान टाकेन. जर तुम्हाला पाहिजे तुम्ही बदामचे फ्लेक्स, पिस्ताचे फ्लेक्स, जे बी तुम्हाला बरं वाटते त्याशी तुम्ही गार्निश करून घेऊ शकता. आता याला आपण बेक करूनशी घेऊया. आता आपला केक रेडी आहे, तुम्ही बी करून बघा, एन्जॉय करा. आणि केक झाल्याचे मगशी जवळ या कोमट असं तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून सांगा. आणि जर तुम्हाला या व्हिडिओ पसंद आला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि तुमचे काय बी फीडबॅक ना सजेशन असेल ते तुम्ही माझेपर्यंत पोचवा. आणि टिल देन स्टे हेल्दी, स्टे सेफ. गुड नाईट, लव यू ऑल.